तासगाव निमणी रस्त्याकडेच्या विहिरीत मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे एका अज्ञात अनोळखी तरुणाचा मृतदेह प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेल्या अवस्थेत तरंगताना आढळून आला असून तो खूनच असल्याचे पोलिसांनी सांगितले अत्यंत निर्गुणपणे खून केला असून खुन्याचा शोध सुरू आहे पोलिसांनी सांगितले की तासगाव भिलोडी रस्त्यावरील एका पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या सुभाष मारुती लुगडे यांच्या विहिरीत प्लास्टिक कागदात बांधलेला मृतदेह तरंगत असल्याची माहिती तासगाव पोलिसांना मिळाली माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय झाडे उपनिरीक्षक पंकज पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह तातडीनं घटनास्थळी पोहोचले त्यांनी नागरिकांच्या सहकार्यानं मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असता मृत तरुणाच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा आढून आल्या तरुणाच्या डोक्यात जाड वस्तूने मारल्याचे आढून आले तरुणाचा संपूर्ण चेहरा रक्तानं वाकलेला दिसत होता त्यामुळे हा खूनच असल्याचे पोलिसातून सांगण्यात आले ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे तरुणाला कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी मारून या विहिरीत फेकले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे तरुणाच्या अंगात राखाडी रंगाचा टी शर्ट असून काळ्या रंगाची फुल पॅन्ट आहे तरुणाची फ्रेंच दाढी आहे अंदाजे वय पंचवीस ते तीस वर्ष असून अशा वर्णनाची व्यक्ती बेपत्ता असल्यास संबंधितांनी तासगाव पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे